विरुद्ध शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष तसा जगजाहीर आहे पण सध्या हे दोन्ही नेते भाजपसोबत असल्याने त्यांच्यातील संघर्षाची धार कमी झाल्याची चर्चा आहे पण आता शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना डिवचलं आहे त्यामुळे या दोघांमधील संघर्ष पुन्हा सुरू होणार का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे उदयनराजे यांचे राष्ट्रवादीशी अंडरस्टँडिंग आहे असं वक्तव्य शिवेंद्रराजे यांनी केलं आहे पत्रकारांशी बोलताना शिवेंद्र राजे यांनी हे विधान केलंय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत उदयनराजे रस्त्यावर उतरले होते तसंच त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच हस्तक्षेप करण्याची मागणीही केली होती तसंच उदयनराजे भाजपमध्ये नाराज असल्याच्याही चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या या पार्श्वभूमीवर उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावर गप्प का असा सवाल पत्रकारांनी शिवेंद्रराजेंना विचारला यावर उत्तर देताना उदयनराजे यांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राजकीय अंडरस्टँडिंग असेल तर आपल्याला माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या महापुरुषांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल किंवा औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर खासदार उदयनराजे गप्प का असा सवालही शिवेंद्रराजे यांनी विचारला आहे शिवेंद्रराजेंच्या या टोल्यामुळे उदयनराजे खरंच राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत का अशी चर्चाही आता सुरू झाली आहे आता यावर उदयनराजे नेमकं काय उत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे